प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात। आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो। आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे। सर्व सोयींयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय। सर्व सोयींनी युक्त 200 ते 250 लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह, असेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा, सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था, बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉन्च व्यवस्था, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था, तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चव। नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ, नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल। आमचा पत्ता नेचर ऍग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा, शेतकरी ऍग्रो क्लिनिकच्या पाठीमागे, संगमनेर अहमदनगर रोड, वडगाव पान। फोन नंबर 88 47 78 80 99। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर। संगमनेर शहरामधील गुलेवाडी येथील श्री विकास मारुती पाणसरे साहेब उर्फ अण्णा यांची कलेक्टरपदी नियुक्ती झाली आहे। यावेळी संगमनेरमधील मारुती लॉन्स इथे घुलेवाडी येथील डॉक्टर विक्रम मारुती पाणसरे मित्र मंडळानं विकास मारुती पाणसरे साहेबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करून त्यांचा सत्कार समारंभ केला। यावेळेस संगमनेर तालुक्यामधील सर्व कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी हजर होते आणि विकास मारुती पाणसरे यांचे मोठ्या प्रमाणात सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आले। कार्यक्रमासाठी डॉक्टर विक्रम पाणसरे, गणेश पाणसरे, पोपट अवताडे तसेच विलास कवडे, प्रमोद बाकले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर भानुदास देरे, दिलीप शिंदे तसेच आर एम कातोरे, के थोरात, डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे, विवेक पाणसरे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सीतारामजी राऊत, पोपट आगलावे तसेच एस पी पवार, अजय फटांगरे, जगताप परिवार शिर्डी, कृषी मित्र मंडळ संगमनेर, घुलेवाडी परिसरामधील सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आपल्या भाषणामधनं यावेळी डॉक्टर विक्रम पाणसरे आणि डॉक्टर नम्रता पाणसरे, भानुदासजी डेरे यांनी उपस्थितांची मने जिंकली आहेत आणि यावेळी श्री विकास मारुती पाणसरे यांनी आपल्या भाषणामधनं जीवनामध्ये कसं यशस्वी आपण झालो याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं। आपल्या भाषणामधनं सांगताना ते म्हणालेत की आयुष्य फार सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे आणि आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, पॉझिटिव्हिटीमुळे आपण उंची गाठू शकतो। याचे कौतुक मला स्वस्त बसू देत होते। त्याच्याविषयीची प्रेम व्यक्त करण्याची मी संधी घेतली। त्याच्याविषयी लिहिताना काम करताना डोळ्यासमोर चित्रपटच उभा राहिला। गुलेवाडी जिल्हा परिषद शाळेत असताना कळसकर गुरुजी नेहमी म्हणायचे का हा मुलगा मोठा झाल्यावर काहीतरी करून जाते। दादांच्या आणि त्यांच्या नेहमी चर्चा व्हायच्या आणि हे आज त्यांनी सिद्ध करून दाखवले। ज्ञानमाता साहेब असताना आम्ही सायकलवर जात असायचो, अण्णा इतक्या वेगाने सायकल चालवायचा की तोच वेग तीच भरारी। त्याने आज शिक्षणातही आणि त्याच्या जीवनातही तशीच ठेवली। आज माझा अण्णा आयएस ऑफिसर झाला। बरं, नुसतं सायकललाच नाही नव्हता तर त्याच्यावर बसण्याचा त्याचा जो थाट असायचा तोही एकदम लाल दिव्याच्या गाडीत बसल्यासारखा तो सायकलवर बसायचा आणि वयाच्या 23 व्या वर्षी त्याने खरोखरच घरासमोर लाल दिव्याची गाडी आणून आमची बाई आणि दादा एकदम कृतार्थ झाले। वडिलांसोबत शेती करत
त्यांनी 10वी आणि 12वी मध्ये ज्ञानमाता विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. याबरोबरच त्याने सीटी, नांगरणी, पेरणी, कोळपणी, साडे, वेठणी यासारखे काम सुद्धा त्यांनी म्हणजे एकदम अवघड असणारं काम सुद्धा एकदम त्याने सहज केलेलं आहे. त्या काळात गावात कोणाला चाडं वेट नाही, म्हणजे चार पाचच लोक असायचे. मला वाटतं आपले माळे बाबा, विठ्ठल मेंबर किंवा पंडू काशी यासारखे ज्येष्ठ लोकांना चाडं वेट नाही. त्यात माझा भाऊ एक असायचा, कोणत्याही कामाचा जर त्याने ध्यास घेतला तर ते पूर्णत्वास कसे न्यायचे हा त्याचा मूळचा स्वभाव. पेपरमधल्या बातम्या वाचून तर एकदम छाट पडायला होते. त्याच्या कामाचा आवाका पण वाखाणण्यासारखा असतो. घरीही तो तेवढाच उपलब्ध असतो. त्याची पद प्रतिष्ठा हे कधीही त्यांनी घरी येऊ दिलं नाही. तो घरी सर्वांचा अन्नाच असायचा. इतकी बुद्धिमत्ता, इतकी कर्तव्यनिष्ठता, इतकी चित्त, इतकं वैभव, इतका कामाचा आवाका, एवढं सगळं असताना देखील हा माणूस नेहमी जमिनीवरच असायचा. हेच कारण आहे की त्याची जी ना आहे ती कुटुंबाशी एकदम जोडलेली आहे. अमात मित्र परिवार हेच त्याचे वैभव. वरून खूप रागीत वाटणारा, खूप तापड दिसणारा अण्णा याच्या जवळ गेल्याशिवाय कधी कळत नाही. या गोष्टीवर मला एक आठवण डोळ्यासमोर होती की जेव्हा आम्ही शाळेत असताना उपनेरमध्ये गहू काढत होतो तेव्हा माझं बोट उपनेरमध्ये गेला असताना अण्णा खूप रडता होता. दादांना शाळेत जायची घाई होती, त्याच्यामुळं दादांनी मला पहिले जाऊन सॉकेट ठेवून दिले. माझ्या बोटातून रक्त पडत होते आणि अण्णाच्या डोळ्यातून आश्रू गळत होते. हे त्याच्या मृदू स्वभावाचं एक उदाहरण आहे. सर्वात माझी तरुण बहीण सुजाता मुख्य मिस्टर कोविडमध्ये आकस्मिक त्यांचं निधन झालं. 2 दिवस तिला थोडी सहानुभूती धीर दिल्यानंतर फार रडत न बसता अण्णाने तिला जॉब पाहून दिला. तिच्या मुलींची दोघींची ही जबाबदारी शिक्षणाची घेतली. असं कधीही कुठेही एक कामाचा हा अक्षरही न काढता सतत कोणत्या ना कोणत्या जबाबदाऱ्या घेणारा हा अण्णा आमचे कुटुंब एक संघ ठेवण्यात त्यात तो खूप महत्वाचा गुरु आहे. आणि त्याला साथ लागली ती माझ्या बहिणीची, जी खूप साधी, सरळ, प्रेमळ, तत्पर आणि जिने हे कुटुंबासाठी खूप सोसते. तिलाही माझा त्रिवार मानाचा मुलगा. बोलायचे खूप आहे पण वेळेअभावी थांबतो. कार्यक्रमाची प्रस्तावना हीच आहे की माझ्या अन्नाच्या पाठीवर कुटुंबाकडून, ग्रामस्थाकडून, माझ्या मित्रमंडळींकडून कौतुकाची एक थाप मिळाली. आणि तरुण पिढीसाठी एक उद्दिष्ट, कष्ट करण्याची जिद्द कशी असावी याचं एक उदाहरण देतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचं नितांत प्रेम आणि खूप आदर असलेले आमचे अण्णा आणि माझी खूप प्रेमळ जीवाभावाची सखी मैत्रीण, जिच्याशी मी कोणतीही गोष्ट शेअर करू शकते, अगदी कोणतीही, सख्या बहिणीसारखी असणारी माझी जाव पल्लवी, या सगळ्यांना वंदन करून मी माझे
भाषण सुरू करते. युले से रोप लावले दारी, युले से रोप लावले दारी, त्याची वेळ घेई गगन भरारी, त्याची वेळ घेई गगन भरारी. काय स्वप्न पाहून आमच्या दादांनी दारात अन्नाचं युलूचं रोपटं लावलं, आणि ह्या रोपटीचं रोपट्याने रोपट्याला आमच्या सासूबाईंनी खूप प्रेमाने अंजारलं, गोंजारलं, सिंचलं, आणि त्या रोपट्याने घेतली गगन भरारी. आणि आज हे रोपटं आय एस ऑफिसर म्हणून आपल्या भुलेवाडी गावातली शान वाढवत आहे. अशा ह्या अन्नांना माझा त्रिवार मुजरा. तुम्ही आज माझ्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झालेली आहे, आणि ह्या 23 वर्षात मी काय अन्न पाहिले ते मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहे. मी पाहिलेले अन्न, तुम्ही अन्न पाहिले डेप्युटी कलेक्टर म्हणून, तुम्ही आज पाहताय अन्न आय एस ऑफिसर म्हणून. मी या 23 वर्षात काय अन्न पाहिले? मी अन्नांना पाहिलं एक खडाचा शेतकरी म्हणून. आज अण्णांनी रात्रंदिवस मेहनत करून उन्हातानात उभं राहून 5-5, 6-7 तास उन्हातानात भुकेची तहाणीची जाणीव न ठेवता उभं राहिलेलं मी अण्णांना पाहिलंय. आणि शेतात त्यांनी द्राक्षाची बाग, डाळिंबाची बाग, आंब्याची बाग फुलवली आहे. त्यांच्या आज आत्ताच माझ्या नणंदबाईंनी सांगितलं की शेतीवर झाडांवर त्यांचं विशेष प्रेम, आणि खरोखर त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या झाडावरच्या असणाऱ्या प्रेमाने, त्यांच्या शेतीतल्या आनंदाने त्यांनी इतकी सुंदर फळे या शेतीतून दिली की आज ती फळे गेली 4-5 वर्ष आम्ही दरवर्षी त्यांनी फुलवलेल्या शेतीतली फळं आम्ही खात आहोत. तसे असे हाडाचे शेतकरी आमचे अण्णा किंवा माझे अण्णा म्हणून. माझा अण्णा हे माझ्या भाषणातून काल खूप वेळा येत होतं, आणि मला असं जाणवलं अरे मी अण्णांना माझे अण्णा म्हणायचं तर सारखं माझा अण्णा का म्हणते. कुठेतरी माझा म्हणण्यात सुद्धा, तो अरेपुरेपणा करण्यात सुद्धा मला इतके हक्काचे मला माझे अण्णा वाटतात. अण्णा म्हणजे मोठा भाऊ. मला नेहमी मोठ्या भावाची जाणीव आणि वडिलांची जाणीव अण्णांमध्ये होते, आणि तितकाच आदर आणि तितकंच प्रेम मला अण्णांविषयी वाटते. असा हा हाडाचा शेतकरी हा एक पहिला गुण जो मी अण्णांचं सांगते. अंगणात दारात उभे राहिल्यावर अण्णांचं लक्ष डायरेक्ट घरात शिरण्यात नसते, तर त्यांची नजर फिरती आजूबाजूच्या पटांना. कुठे एखादी झाडाची फांदी वाळली आहे का? झाडांना आळ नाही आहे का? झाडांना पाणी कमी पडतं आहे का हे ते बघतात. आणि लगेचच मुलांना हाका न मारता, बायकोला हाका न मारता, स्वतःच कुऱ्हाड पावडं घेऊन झाडाला आळ करणं, एखादी वाळलेली फांदी तोडणं हे काम ते हाताने करतात. असे हे आमच्या अण्णा. त्यांना कोणत्याही कामाचा कमीपणा मला बघितलेला मला जाणवत नाही, आणि हेच मुख्य कारण आहे की त्यांच्याविषयीचा आदर आणि आपुलकी दिवसेंदिवस दिवसागणिक वाढत चालली आहे. हे झाले शेतकरी अण्णा. दुसरा अण्णा आहे कायदे पंडित अण्णा. तुम्हाला माहीत नसेल अण्णांनी वयाच्या 40 नंतर कायद्याचाही अभ्यास केला. मला वाटतं तेव्हा अण्णा 41-42 वर्षाचे असतील, आणि कुटुंब मुंबईला होतं, आणि संगमनेर कॉलेजमधून अण्णांनी लॉला ॲडमिशन घेतली. लॉला ॲडमिशन घेतली ही तर मी आणि बाई अण्णा आहेत म्हणून अण्णांचं आदर तिथं अण्णांचं सगळं बघणं हे काम आम्ही आनंदाने करत होतो. आणि ह्या दरम्यान मला जाणवलं की फक्त अभ्यासाच्यासाठी आलेले अण्णा रात्रंदिवस अभ्यास करत होते. 18-20 वर्षाची जी मुलं ज्यांनी अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास वयाच्या 40 नंतर अण्णा त्या जोमाने करत होते, आणि त्यांचा तो अभ्यास मी अगदी डोळ्यांनी पाहिला आहे. रात्रंदिवस खोलीचे लाईट चालू, रात्रभर अण्णा अभ्यास करता आहे, आणि फक्त जेवायला काय ते अण्णा खाली उतरत होते, नाही तर अण्णांचा 24 तास अभ्यास. आणि त्या फक्त एक्झाम पिरियडमध्ये त्यांनी अभ्यास केला, आणि
कायदे पंडित ही डिग्री पण त्यांनी अव्वल नंबरनी मिळवली. तर कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला तर तो कसा पूर्णत्वास न्यायचा हे मी त्यांचं जवळून पाहिलं आहे. वयाच्या 40 नंतर जो माणूस एवढा अभ्यास करू शकतो तो माणूस तारुण्यात काय अभ्यास करू शकत असेल याचा मी विचारच करू शकत नाही. तिसरा अन्न मी जे पाहिले तिसरे अन्न ते म्हणजे फिटनेस ट्रेक. खूप फिटनेसचं त्यांना आवडलं म्हणजे आहाराचा तर इतका अभ्यास त्यांचा की विचारूच नका काय आहार पाहिजे काय नाही किती व्यायाम केला पाहिजे किती नाही. कोविडच्या काळात गेली 4 वर्ष अण्णा इकडे गुलेवाडीला घरी आहेत आणि त्यांचा सहवास आम्हाला खूप लाभला आणि त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि ह्या दरम्यान मी अण्णांचं शेड्यूल पाहिलं. रात्री 12-1 जरी गावावरून बाहेर जाऊन यायला झाले तरी पहाटे 6 आम्ही उठायच्या आत अण्णा जिमला जायला रेडी असायचे. आम्ही उठत नाही तर अण्णांची गाडी गेट उघडून जिमसाठी तयार. जिमहून आलं नाही की अर्धा तासात अण्णा रेडी होऊन ऑफिसची बॅग घेऊन खाली की आमची तर नुसती धावपळच असायची. अण्णा कधी येतील अण्णांना काय करायचं अण्णांचं हे तर ही त्यांचा जो कामाचा आवडता आहे तो पाहून थक्क व्हायला होतो. ऑफिस झालं नाही ऑफिसहून संध्याकाळी आले नाही जेवण झालं नाही की लगेच 2-3 मित्रांना फोन मित्र हजर अण्णा चालले वॉकला. वॉक करून अण्णा येत नाही मुलं बसलेली आहे घरात अण्णा बसले मुलांसोबत आणि मुलांनाही तासन तास वेळ देणारे अण्णा पाहिले आहे. आम्ही तरी मुलांवर चिडतो रागवतो मी कधीच पाहिलं नाही की माझ्या मुलांवर किंवा स्वतःच्या मुलांवर अण्णा कधी चिडले रागवले कधीच नाही. अण्णा मुलांशी मित्राप्रमाणे गप्पा मारतात आणि इतकं त्यांना समजून घेतात की तेवढं तर आम्हाला आयांना सुद्धा कधी जमलं नाही. माझ्या विनम्रशी तर अण्णा तासन तास गप्पा मारतात आणि खूप मला छान वाटतं की इतकं इतक्या बिझी शेड्यूलमधून हा माणूस कसं काय सगळं मॅनेज करतो आणि आपण आहे तर शेड्यूलमध्येच रडगानं गात राहतो. तर हा आवाका फक्त असामान्य माणसाचा असू शकतो आणि माझा अण्णा असामान्य आहे हेच मी इथं सांगते आहे. फिटनेसचं जे मी सांगितलं खूप व्यायाम वेळ असेल तेव्हा इतका व्यायाम आहारावर सत्य बरं आहार तुम्ही तुम्हाला वाटेल अरे IAS ऑफिसर आहे काय आहार घेतो बाबा हा माणूस. ह्या माणसाचा आहार जर तुम्ही पाहाल तर हा माणूस का जमिनीवर आहे याचा अंदाज येईल. या माणसाच्या आहारात दूध भाकरी गूळ घालून आणि एक तोंडी लावायला भाजी असली तरी खूप होतं आणि खूप आनंदाने हा माणूस जेवण करतो आणि ते पण खाली. आमच्या घरात डायनिंग टेबलचा वापर अण्णा कधीच करत नाही. अण्णा बसतात खाली सतरंजी टाकून आणि या खाली बसण्यानेच त्यांची नाळ जमिनीशी जी जोडली आहे ती या खाली बसण्याने आणि ती जा नाळ इतकी जमिनीवर पक्की रुपी आहे की त्यांचं ही पद त्यांची ही प्रतिष्ठा हे कधीच कुटुंबामध्ये येत नाही. आणि तेच कारण आहे की आम्हा कुटुंबियांना त्यांचा खूप आदर वाटतो त्यांच्याविषयी खूप प्रेम वाटतो. या सर्वांचे मित्र विकाजी पानसरे यांची जिथे पदोन्नती आहे झाले त्याबद्दल सर्व गुलेवाडी गावकऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवार माध्यमांच्या सर्वांच्या वतीने आमचा कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आज इथे उपस्थित आहे. मी आमच्या संपूर्ण पानसरे परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे गुलेवाडे गावच्या वतीने व संपूर्ण तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो. धन्यवाद. जय मोठे बंधू आपल्या सर्वांचे अण्णा यांच्या या अभूतपूर्व यशाच्या देखाव्यासाठी आपण सर्व आणि सोहळ्यासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. हा अभूतपूर्व क्षण आहे आमच्या सर्वांसाठी मानसरे परिवारासाठी सर्व गावासाठी तालुक्यासाठी नवे जिल्ह्यासाठी आणि मला अण्णांबद्दल इथं बोलायला भेटलं फार माझा असं मोठा माझा स्वतःचा सत्कार समजतो मी. अण्णा हे जे काही क्षणात आपण अनुभवतो मित्रांनो म्हणजे मला फार बोलायला मी खाली बसलेलो होतो मला बोलायला सांगितलं त्यावेळेस मी सगळी विचार करत होतो काय बोलू आता नेमकं. हे काही क्षण जे आता आपण बघतो याच्यामध्ये हे काही क्षणांपर्यंत पोचण्यासाठी 1985-90 पासून आत्तापर्यंत 30-40 वर्षांची ही तपस्या आहे अण्णाची. मला आठवतं अजून 95-12 आणि अण्णांचं लहाना भाऊ लहानूच म्हणायचे उदय पानसरे जे आता डिसीजी आहे मुंबईला आम्ही अभ्यासाला इकडे यायचो सुट्टीमध्ये शाळेत कॉलेजला असताना
तर एकदा हा प्रसंग सांगण्याचा उद्देश समजून घ्या. मी अण्णा दिवस पहिल्यांदा बघितलं होतं, लहानपणी फार आमच्याकडे संपर्क नाही आला आणि मी रूममध्ये येतो आणि अण्णाचा टेबल एवढी पुस्तकांची थप्पी त्या बाई खुर्शीत असलेला दरवाजा उघडला. नॉर्मली काय होतं, कोणी आला आपण कुणी दरवाजा उघडला तर किती अभ्यास विद्यार्थी असतो पटकन बनला काय कधी आला काय झालं बसला काय घ्या दरवाजा उघडून आम्ही आठ अण्णापर्यंत येईपर्यंत अण्णा असं पुस्तक डोळे घालून फार जवळ गेला खांद्यावर आठवलं काय काय घ्या बसला काय अण्णाने काय प्रतिक्रिया दिली पुस्तक हे काय ही तपस्या नाही तर काय आपण जुने काय म्हणतो ऋषीमुनी काहीतरी मिळवण्यासाठी ब्रह्माकडे वरदान मिळवण्यासाठी तपश्चर्या करायचे वर्षानुवर्ष ऊन वारा पाऊस कशाची काय अंगावर पाणी आलेलं आहे केस वाढलेले नख वाढलेले फक्त त्या ब्रह्मदेवाचा ध्यास करत करत ब्रह्मदेवाचा एक दिवस प्रसन्न होतो आणि म्हणतो माप मला व्हायचं मग तुम्हाला आयश व्हायचं ब्रह्मदेव म्हणतो कथा ही तपश्चर्या म्हणजे काय की हे की अगदी कुठल्याही प्रयोजनला न बळी पडता कुठल्याही मला बळी न पडता एक आणि एक ध्येय फक्त की मला एक दिवस आयश व्हायचंय माझ्या आई वडिलांचं स्वप्न ते पूर्ण करायचं आहे असं ध्येय मी बाळून हे जे काही केलंय ही तपस्या त्या तपस्येचं फळ हे क्षण आहे. एक दोन गोष्ट सांगतो अण्णांच्या एक दोन शब्द सांगतो अण्णांच्या आयुष्यामध्ये आमचे काका जसे त्यांचे वडील आणि माझे वडील हे भाऊ कमी आणि मित्र जास्त होते अण्णाचं माझं विवेकचं विक्रमचं माझ्या भावाचं आमचंही नातं तसंच आम्ही भाऊ कमी आणि मित्र जास्त आहे तर सरांचं अण्णाच्या आयुष्यामध्ये वडिलांपेक्षा जास्त रोल त्यांनी काय केला असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी वेळोवेळी अर्जुनाला जसं सांगितलं जा महादेवाची पूजा कर पशुपाचं आश्रय मिळव हे कर ते कर तसं सरांनी म्हणजे मगाशी अण्णा रडत होते आणि मला 100% खात्री अण्णाला ते शेवटचे दिवस जेव्हा आपण आज जिल्हा होतो आणि आम्ही तिथं अण्णा ढसा रडत होते वेळी आणि खूप म्हणजे वाईट प्रसंग कोणाच्या आयुष्यात घेऊ नये नक्कीच तो प्रसंग अण्णा आठवत असेल कारण की ते शेवटचे क्षण होते सरांच्या आमच्या सगळ्या आयुष्यातले त्या सरांनी श्रीकृष्णाची भूमिका बदलून हा अर्जुन तयार केला. आईचा पण रोल काय होता आईचा रोल हा अगदी जिजाऊबा साहेबांसारखा होता की त्यांनी शोभा घडवली परंतु आई जरी जिजाऊ असल्या आणि सर जरी कृष्ण असले तरी अर्जुन होण्याची योग्यता मात्र त्यांच्यात असल्याशिवाय ते तसे घडू शकले आणि आमच्या वहिनी साहेब अगदी रुक्मिणीसारखी पांडुरंगाबरोबर जसे असते रुक्मिणी तसे ते त्यांच्याबरोबर अगदी खूप भक्कम साथ अशी आहे आणि मी फार काही बोलत नाही अण्णा आम्हाला खूप खूप अभिमान आहे की तुम्ही आमचे अण्णा आहे भावापेक्षा मित्र जास्त आहे आणि तुमच्या कार्यकर्तीकडे मला खूप तुम्ही आय एस पासून अगदी महासंचालक काय जी शेवटची सर्वोच्च पोस्ट असेल ती तुम्हाला मिळेल अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि दोन शक्य सांगतो धन्यवाद. सर्वप्रथम आमच्या काकांना मी अभिवादन करतो आणि माझ्या आत्तापर्यंत जो काही प्रवास इथपर्यंत झालेला आहे याच्याबद्दल काही उलगडा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बऱ्याच जणांनी माझ्या गुणांचा उल्लेख केला तर मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमध्ये ते गुण असतात की ते त्याच्यासाठी काही काम करावं लागतं याच्यावर प्रत्येकाने जर विचार केला तर ते फार सहज सोपं गोष्ट आहे. मला अवधूत साधावं लागेल जे तरुण मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत ज्यांनी आता माझ्या भरपूर गुणांचं असं की आम्ही वाचून दाखवल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की या व्यक्तीमुळे किती गुण सामावलेला आहे आणि त्याचमुळे हा या पदापर्यंत पोहोचलेला आहे हे काय पण साध्या सरळ भाषेत मी आपल्याला सांगू इच्छितो की असं काही होत नाही. गुण हे कोणामध्ये असत नाही त्याच्यासाठी काम करावं लागतं त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ते गुण मग नंतर आपल्यामध्ये येतात. जसं आता एक उदाहरण सांगेल की उदाहरण आपल्या चर्चेत आलं नाही केलं तर पोहण्याचा गुण त्याचं वर्णन माझं झालं. आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की मला कधीही जवळपास 30-35 वर्ष होईपर्यंत मला पोहताच येत नव्हतं मला पाण्याची भीती वाटायची परंतु मी एक दिवस असाच विचार केला की ही भीती घेऊन जगण्यापेक्षा आपण याच्यावर मात केली तर आपल्याला किती आनंद होईल म्हणजे जी पाण्याची भीती होती ती पाण्याची भीती काढण्यासाठी मग आम्ही वेगवेगळे प्रयोग केले
सुरुवातीला छोट्या स्विमिंग टँकमध्ये शिकायचा प्रयत्न केला, त्याच्यात यश आलं. त्याच्यानंतर म्हटलं आता हे स्विमिंग तर फार 25 मीटर आणि 50 मीटर मध्ये काही मजा येत नाही, तर खरोखरच पाण्याचं आणि आपली काही दुश्मनी असेल तर ती पण टेस्ट करूया. म्हणून मग मी मोठ्या टँकमध्ये जायला लागलो. अनेक वेळा तर असं झालं, जयंत पण आमचा मित्र इथं आहे, की डॅममध्ये मध्ये गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण व्हायची की आता कदाचित मी मागे जाईल किंवा तिथेच झोपून जाईल. परंतु जी जगण्याची जी इच्छाशक्ती आहे ती प्रत्येकामध्येच असते, माझ्यात कदाचित जास्त असेल माहीत नाही. परंतु मग अशा विपरीत परिस्थितीमध्ये जर आपण आपलं ना टाकून दिला आणि त्या परिस्थितीशी जर झगडण्याचा आपण जर प्रयत्न केला तर तो कुठलाही जो गुण आहे तो गुण आपल्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी बाहेरून गुण आणावा लागत नाही किंवा तो आपल्या जन्मदा गुणामध्ये असत नाही. त्या गुण येण्यासाठी त्या व्यक्तीला काम करावं लागतं हे मी आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की एखाद्या परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर आपल्याला म्हणतो की नाही याच्यामध्ये थेटपणा पाहिजे, तर थेटपणा येण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याच्या समोर त्या परिस्थितीत जावं लागेल तर थेटपणा येईल अंगामध्ये आणि मगच आपण पुढे जाऊन आपण काही लोक आपल्याला म्हणतील की हा ठीक आहे. आपण जर घरात बसून राहिलो, झोपून राहिलो आणि लपून बसलो आणि आपल्या कामापासून आपल्या कर्तव्यापासून आपण जर पळत राहिलो तर आपल्याला लोक ठीक म्हणण्याची काही शक्यता असणार नाही. म्हणजे सगळ्यात प्रथम सर्वांनी त्यातल्या तरुण मित्रांनी माझ्या हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही गुण आपल्या अंगी येण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट आपल्याला जर अचीव करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्या दृष्टीने काम करावं लागेल. त्या कामामध्ये निश्चित अडचणी येतात. जसं की आता आपण बघतो जे डिस्ट्रॅक्शन किंवा ज्या अडचणी आज मुलांच्या जीवनामध्ये आहेत त्या कदाचित आमच्या काळात वेगळ्या पद्धतीच्या होत्या, पण त्या डिस्ट्रॅक्शन किंवा अडचणी याच्यावर मात करून जेव्हा तुम्ही काम करता त्याच्यानंतर आपल्याला त्या दृष्टीमध्ये आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली की आपण त्याच्यामध्ये जास्त खोलवर जातो आणि कष्ट घेतो आणि पुढे जातो. तर ही जी काही काम करण्याची हातोटी किंवा कष्ट करण्याची जी तयारी आहे ती जर आपल्यामध्ये असेल तर निश्चितच आपल्याला कुठलंही यश मिळू शकतं. आता माझा सत्कार याच्यासाठी होतो की मी कलेक्टर किंवा IAS या पदावर माझी पदोन्नती झालेली आहे. आता मला आपल्याला आवर्जून सांगावं वाटतंय की मी 1997 व्यक्ती कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालो. त्या पदावर मी जवळपास 19 वर्ष काम केलं. म्हणजे मला काही काही वाटायचं की आता आपण परफ्युचर डेप्युटी कलेक्टर म्हणजे काय शुद्ध डेप्युटी कलेक्टरच राहणार की काय. जसं काल तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल की एखाद्या माणसाला आपण काय डेप्युटी CM राहणार आहे म्हटलं किती त्रास आणि किती त्रागा होतो आणि तो कसा उठून पेटून उठतो आणि काय काय करायला लागतो. तशी अवस्था आमची अनेक वेळा झाली होती, पण आमच्याकडे कुणीच नव्हता आमचा काका की जो आम्हाला डेप्युटी कलेक्टरवरून कलेक्टर करणार होता. अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याला हे सांगतो की 19 वर्ष एकाच पदावर काम केल्यानंतर जिथे खिन्नता येते ती खिन्नता येऊ नये म्हणून मी माझं लक्ष मग नंतर शेतीकडे वळवलं की म्हटलं आता ज्या गोष्टी सध्या होणार नाही त्याची वाट जास्त बघण्यात काय अडचणच आहे, तर त्याच्यात काहीतरी विचार करत बसण्याची काही गरज नाही. जे होणार आहे तेव्हा होईल आणि त्याच्यासाठी कोणी काका करणार होता त्याच्यामुळे आपल्याला तर वाट बघावीच लागणार होती. म्हणून आम्ही शेतीचा विचार केला, काही प्रमाणात शेतीचा आनंद घेतला, तर तो पण सुद्धा एक आनंदाचा तर भाग होता. परंतु त्याच्यामधून सुद्धा जी आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते, जी शेतकऱ्यांविषयी ज्या अडचणी आपल्याला कळतात आणि त्यातूनच नेमकं शेतीमध्ये काय अडचणी येतात हे आम्हाला फार जवळून त्याच्यामुळे बघायला मिळालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण बघतो की या तालुक्यामध्ये जी काही अधिकारी मंडळी आहेत त्या अधिकारी मंडळींची पण आमची भरपूर वेळा चर्चा होते. ते अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा जे काही अधिकारी मुंबईला गेले पुण्यात गेले जे एकदा गेले ते परत तिकडे आलेच नाही आहे आणि त्यांच्या गावामध्ये सुद्धा त्यांना मला वाटत नाही कोणी ओळखत असेल ते ओळखत असेल तरी त्या गावात ते ॲक्सेप्टेबलच नाही अशी परिस्थिती आहे. ती परिस्थिती सुद्धा मी जेव्हा बघितली तेव्हा मी गेल्या 7-8 वर्षात असा विचार केला की ही परिस्थिती येणं खूप वाईट आहे, त्यामुळे त्याच्यावर सुद्धा काही ना काही आपल्याला काम करावं लागेल. जसं मोठ्या काकांनी सांगितलं
की जेव्हा आम्ही एखाद्या पदावर जातोय त्यावेळी निश्चितच समाजाची आमच्याकडून काहीतरी अपेक्षा आतून साजिक आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निश्चित झगडणार आणि त्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू असं मी सर्व गावकरी मंडळींना माझ्या परिवारातील मंडळींना आश्वासन देतो. आता सुरुवात तिथून मला करायची की ही जी काही जसं आपल्या सीताराम रावतांनी दादांचा किस्सा सांगितला तसं माझा पण किस्सा असंच आहे की मी दंत कलेक्टर कसा झालो माझ्या जवळच्या मित्रांना माहीत आहे जसं अनिल आहे किंवा त्याच्याबरोबर वैभव असेल दादाची जी विचारसरणी होती ती आमच्यामध्ये एवढी भिनलेली होती की एखादं काम करायचं म्हणजे करायचं आणि इतक्या टोकाला जाऊन करायचं की नंतर ते जर होत नसेल तर मग त्याच्यासाठी काही तळमळ करण्याची गरज नाही. जर जेव्हा परीक्षेचा अभ्यास करण्याची वेळ आली तेव्हा सुरुवातीलाच मी जाहीर करून टाकलं होतं माझ्या मित्रांमध्ये की माझी ही शेवटची परीक्षा असणार आहे. म्हणजे सुरुवातीला परीक्षेचा अभ्यास करायच्या पहिले आम्ही जाहीर केलं की माझी शेवटची परीक्षा याच्या नंतर मला परीक्षा द्यायची म्हणून. बरं आता हे काही माहीत नव्हतं की याच्या नंतर खरोखर काय होणार आहे ते जाहीर करण्यामागे कारण होतं मित्रांनो. कारण असं होतं की जर मी असं विचार केला असता की ह्यावेळी पाहू जमलं तर करू केलं तर बघू तर मला असं वाटतं की मला तर 4-5 वर्ष नक्कीच लागले असते. कारण एका वर्षी जे कळवर झालं नाही ते दुसऱ्या वर्षी केलं असतं कदाचित 3-4 वर्ष पण त्याच्यात गेले असते. तर आपण आपल्या मनाशी जो विचार करत असतो आपल्या तो विचार जो आहे तोच आपल्याला कुठंतरी एक तर कमकुवत बनवत असतो किंवा आपल्याला स्ट्रॉंग बनवत असतो. जर आता त्यावेळी मी जाहीर केला की मला ही शेवटची परीक्षा द्यायची तर त्याच्यानंतर दुसरी परीक्षा देण्याची माझ्याकडे काही सोय नव्हती. कारण माझी तर मित्रांमध्येच नाचक्की होणार होती की दुसरी परीक्षा द्यायची तर यांनी तर ऑलरेडी सांगितलं की ही शेवटची परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर परीक्षा नंतर द्यायचीच नाही म्हटल्यावर तर घरी द्यावं लागलं असतं शेती करायला. बरं शेती आपल्याकडे पाक काय मोठी नव्हती 2-3 एकर शेती होती. अशा परिस्थितीमध्ये मला त्या वर्षी जो काही अभ्यास करायचा होतो तो त्याच वर्षी करावा लागायचा किंवा करायचा होता आणि केला म्हणूनच माझं एकाच वर्षामध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही एखाद्या समुद्रामध्ये उडी मारली किंवा डॅममध्ये गेले आणि तुम्हाला मागे येण्याचा किंवा पुढे जाण्याचा पर्याय असेल मागे येण्याचा पर्यायच नसेल तर मग तुम्हाला पुढे जाण्यासाठी किती कष्ट करायचे याचं काही तमाळ बाळगण्याचे कारण राहत नाही. आणि तोच एक सूत्र आहे जीवनामध्ये यशस्वी होण्याचं की आपण सगळे पर्याय जेव्हा उपलब्ध ठेवतो आणि असा विचार करतो की हा हे केलं तर बघू ते केलं तर बघू हे झालं तर होईल ते नाही झालं तर मग आणखी दुसरं काहीतरी करू असे ऑप्शन्स जर आपण आपल्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मित्रपरिवारासाठी उपस्थित ठेवले तर नंतर असं होईल की आपण कुठल्याच गोष्टी करू शकत नाही कारण आपलं कन्फ्युजन झालेलं असतं. ह्या गोष्टी टाळण्याची जी काही सवय आहे ही आम्हाला दादांकडून लागलेली. दादांची जेव्हा मला आठवण येते ती आठवण अशी शब्दांमध्ये येत असते. ते नेहमी म्हणत असायचे नॉट फेल्युअर बट लो इन द क्राईम. हे मी एवढे वेळा ऐकलं होतं की आज मी ते मनाशी बोलत असतो. नॉट फेल्युअर म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं अपयश जे आहे हा काही तुमचा कमकुवतपणा नाही. अपयश हे कमकुवतपणा नाही परंतु जे छोटं एखादं ध्येय ठेवणं तुमच्या जीवनामध्ये तो एक गुन्हा आहे आणि तो जर गुन्हा आपण करत असो तर आपल्या इतक्याची गुन्ह्याची जी काही शिक्षा आहे ती देव आपल्याला देत असतो. छोटा कुठले ध्येय न ठेवण्याची जी काही शिकवणूक आहे ती दादांनी मला नेहमीच दिली आणि ती मोठं ध्येय घ्यायचं आणि त्याच्यासाठी जे काही काबाड कष्ट करायचे ते करायची तयारी ठेवायची ही जी काही वृत्ती आहे ती दादांनी मला नेहमीच दिलेली आहे. अनेक वेळा ते पण म्हणायचे ही प्रपोजेस अँड वी डिस्पोजेस म्हणजे तो ठरवतो आपण करत राहतो. आता तुम्हाला असं वाटत असेल की सगळा एकच माणूस कसा करतो तर बऱ्याचदा आपण जे काही करतो ना ते करत राहायचं आणि नंतर विसरून जायचं. नंतर काय होतं बऱ्याचदा की आपण खूप काय काय करतो आणि नंतर माणसामध्ये इगो यायला लागतो की अरे मी हे केलं मी ते केलं आणि त्या सगळ्या केलेल्या गोष्टींची जी काही मेमरी आहे किंवा त्याची जी साठवणूक त्याच्या मनात झालेली आहे त्याचा त्याच्यावर इतका मोठा वजन होतं की त्या वजनाने तो
म्हणजे संपलेलं असतं. आपण परत येऊया यशाच्या आपल्या प्रवासाकडे. जसं आता आपण म्हणतो की एखादा डिप्टी कलेक्टर झाला किंवा आय एस झाला, कलेक्टरच्या पदाच्या परीक्षेला आणखी समकक्ष कुठल्या परीक्षेला गेला, पण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एखादी परीक्षा पास होणे त्या पदापर्यंत पोहोचणं एवढंच पुरेसं नसतं. कारण आता बघा, माझे 25-26 वर्ष ह्या नोकरीमध्ये झालेले आहे. कुठल्याही पदावर जेव्हा मुलांची निवड होते, अधिकाऱ्यांची निवड होते, जसं आमच्या बॅचमधल्या 20 कलेक्टरपैकी आज आय एस झाले किती 8 लोक, त्यातले 2 लोक गायब झालेले, 3-4 लोक तर इकडे तिकडे गेले, त्यांचं काही तपास नाही आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश कसा आहे की एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली तर ती टिकून ठेवता येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. आणि त्याचं सुद्धा खूप म्हणजे जेवढं तुम्हाला पहिल्यांदा यश मिळतं ते यश जर तुमच्या डोक्यात केलं तर कदाचित असं काही होतं की 3-4 वर्षात त्या यशात ती काही आहे म्हणजे चांगलं वाटण्याऐवजी हा झालं नसता तर बरं झालं असतं असं म्हणायची वेळ बऱ्याच ठिकाणी आलेली आहे. विराजमान असलेले आपले सत्कार मुखी माझे थोरले बंधू अण्णा, त्याचप्रमाणे माझी बाई आणि माझी वहिनी, पानसरे कुटुंबावर प्रेम करणारे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ, नातेवाईक आणि उपस्थित सर्वच मंडळ, आज गुलेवाडी गावचे सुपुत्र आमचे थोरले बंधू अण्णा यांना जिल्हाधिकारीपदी बढती मिळाली आणि या निमित्ताने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या स्वागत समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आणि आभार सुद्धा. तर मला 1997 साल आठवतं, तेव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि मी सुट्टीमध्ये इथं आलेली होते. तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल की जुन्या घराच्या समोर एक ओटा होता, देवाचा ओटा म्हणायचे त्याला, तिथं आम्ही सर्वजण बसलेलो होतो, आमची आजी आणि सर्व भावंड. तर त्यावेळी वैभव मामा आणि अण्णा गावातून आले आणि वैभव मामाने सांगितलं, आजी आपला अण्णा डेप्युटी कलेक्टर झाला. कलेक्टर हा शब्द ऐकला आणि खरोखर अगदी आमचं सर्वांचं म्हणजे काय करावं हेच आम्हाला सुचत नव्हतं. ही पोस्ट काय आहे ह्याची जाणीव आम्हाला थोडीफार होती, परंतु आमच्या कुटुंबामध्ये ही पोस्ट आली आणि आमचा थोरला भाऊ आमच्या अण्णाने हा मान आमच्यासाठी सन्मान हा आमच्यासाठी मिळवला. खरोखर ही एक मानाची गोष्ट होती. आता हा आमच्यासाठी अभिमानच आहे. हे सर्व मिळवताना अण्णाने प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटी आणि ध्येयप्राप्तीची आस उराशी बाळगली. तसं पाहिलं तर मग अशी डॉक्टर बेरे साहेबांनी सांगितलं की पानसरे नाव हे काही आगळं वेगळं आहे. ज्यावेळेला मी नोकरी करत असताना शाळेमध्ये सुद्धा ते नाव मी अभिमानाने सांगते, माझं माहेरचं नाव आहे, अभिमानाने ते सांगते. आज या सर्व कार्यक्रमामध्ये माझी आजी आणि आमचे दादा यांची उणीव आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना कमतरता त्यांची भासते. कारण दादा नेहमी म्हणायचे की आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवावं आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. आम्ही सर्वांनी ते केलं, त्यांचा वारसा पुढे चालवला. लहानपणापासूनच अण्णाला अभ्यासाची फार आवड, तासन तास एका जागेवर बसून एकाग्रतेने अभ्यास करणं हे त्याचं आवडतं काम. एखादी गोष्ट ठरवली की ती मिळवायचीच, ही जिद्द आणि त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल हा अण्णाचा स्वभाव. आता त्यातल्या काही गोष्टी आम्ही भावंडांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये घेतल्या, म्हणजे आमच्या समोर अण्णा आदर्श आहे. आमच्या सर्व बहिणींवर, आमच्या कुटुंबावर, आमच्या मुलांवर अण्णाचं नितांत प्रेम. कितीही लांब पोस्टिंग असली तरी मला असं आठवत नाही की माझ्या लग्नानंतरची एकही दिवाळी भाऊबीज अण्णाने चुकवली आहे. आपल्या बहिणी शिकल्यात, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, ही सुद्धा अण्णाची फार जिद्द. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक सारख्या नामांकित संस्थेमध्ये मी माझ्या पाठची बहीण आम्ही नोकरी करतो. मगाशी भाऊने सांगितल्याप्रमाणे माझी लहानी बहीण करोना काळामध्ये जिच्यावर संकट आलं तीही आज तिच्या पायावर उभी आहे. आणि या सर्वांचं श्रेय
मी माझ्या भावाला देते. अगदी कार्यक्रमामध्ये आमच्या जिल्हा मराठा संस्थेच्या खूप पदाधिकाऱ्यांची नगरमध्ये काम करताना अन्नाची ओळख आहे. तर बरेचसे पदाधिकारी कार्यक्रमात मला भेटले की मला माझ्याकडे चौकशी करतात, साहेब कुठं असतात, किंवा साहेबांची आम्हाला कामामध्ये फार मदत झाली. आणि ज्यावेळेला ते माझ्या संस्थेचे पदाधिकारी मला ही गोष्ट विचारतात, सांगतात, तेव्हा खरोखर माझी छाती अभिमानाने भरून येते. माझ्या अंगावर मुठभर मास्क चढल्याशिवाय राहत नाही. आणि असंच एक पारनेर तालुक्यातले एक मुख्याध्यापक मला होते आणि ते नेहमी त्यावेळेला अन्नाची पोस्टिंग नगरलाच होती, पारनेर तालुका होता, आणि ते मला नेहमी सांगायचे की मॅडम, साहेब म्हणजे आमच्या पारनेर तालुक्यासाठी देव आहे. आणि तेही कुणबी समाजाचे होते त्या काळामध्ये, त्यांच्याकडे कॅप लावून फार मोठ्या प्रमाणावर कुणबीचे दाखले देण्यात आले आणि जातीचे दाखले सहजपणे मिळाले. खरोखर साहेब आमच्यासाठी देव आहे. आणि जेव्हा सर मला ते म्हणाले आणि हा देव म्हणजे माझा भाऊ आहे हे अगदी जेव्हा मी ते ऐकलं तर माझं खरोखर अभिमानाने माझी छाती भरून आली. तसं अन्नाचं काम फार मोठं आहे, परंतु माझ्या संदर्भात एक छोटासा दाखला मी तुम्हाला दिला. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत असताना सर्वच आघाड्यांवर उभ्या राहणाऱ्या आमच्या वहिनी, त्या वहिनी कमी आणि आमची मैत्रीणच जास्त आहे. एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, आणि ते सार्थ ठरवणारी ही आमची वहिनी, सर्वांचे काळजी करणारे हे दोघे आमची भाऊ आणि वहिनी, प्रत्येकाच्या अडचणी संकटात मदत करणारे. अन्न कामात व्यस्त असताना बऱ्याच वेळा आम्हाला असा प्रश्न पडतो की आम्हाला फोन करावा की नाही, आणि मग आम्ही काय करतो की वहिनीला फोन करतो. आणि ते जे काम आहे, म्हणजे काम असेल किंवा कोणता निरोप असेल, तर वहिनीमार्फत आम्ही अण्णाकडे पोहोचवतो. अण्णा बऱ्याचदा गमतीने म्हणतो की तुमचा निरोप माझ्याकडे फिल्टर होऊन येतो. तर असं हे एक पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी माझी वहिनी. हे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचं काम या दोघांनी केलंय. जसं मोठे बाबा मगाशी म्हणाले की त्यांच्यावरती जबाबदारी आहे, त्यांनी स्वतःच ती जबाबदारी पहिल्यापासून घेतलेली आहे, केलेली आहे. आणि खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजते की असे भाऊ आणि वहिनी मला मिळाले. अधिकारी म्हणून काम करत असताना आपण एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेलो आहोत, वाढलो ते संस्कार मात्र जसेचे तसे आहे. अण्णा कृषी पदवीधर आहे आपण सर्वांनी ऐकलंच आहे, पण ते तेवढ्या पुरतंच मर्यादित न ठेवता शेतीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. आजही शेती हा आवडता विषय आहे आणि व्यवसाय सुद्धा. इतक्या उच्च शिक्षित उच्च पदस्थ व्यक्तीने जर हा दृष्टिकोन ठेवला तर शेतीला नक्की चांगले दिवस येतील. वरून कठोर परंतु आतून अत्यंत हळवा, माणसांप्रमाणे प्राण्यांवर प्रेम करणारा, त्यांना माया लावणारा, झाडांवर तर प्रचंड प्रेम, माया निसर्गाचं रक्षण केलं तर तो आपल्याला भरभरून देतो, हा ठाम विश्वास. आणि हे सर्व करत असताना आपले छंद आवड जोपासले, कुटुंबावर माया केली, आणि कोणत्याही क्षणी अगदी कुणीही अडचणीत असेल तर त्याला थोडंही अंतर न देता एक मोठी व्यक्ती म्हणून जबाबदारीने ती पार पाडली आणि अडचणीत असणाऱ्या माणसांना मदत केली. नेहमी मित्रांच्या लढ्यात राहणारा परंतु कुटुंबवत्सल असा माझा हा अण्णा. या सर्वांचं परिपाक म्हणजे अण्णाची दोन्ही मुलं आदिती आणि राहुल उच्च शिक्षित आहेत. जिल्हाधिकारी हे मानाचं पद भूषवताना भूषवणं ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि खऱ्या अर्थाने बहीण म्हणून माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. असा हा आमचा हळवा, शिस्तप्रिय, मेहनती, जिद्दी, कष्टाळू असा हा प्रेमळ अण्णा आज कलेक्टर झाला. मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. पुढील वाटचालीसाठी मी अण्णाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. सर्वांचे पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी पानसरे सर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे नेमणे श्रीयुत विकासराव मारुती पानसरे साहेब, त्याचप्रमाणे या कुटुंबाचे सर्वेसर्वा आणि आधारस्तंभ मातृतुल्य बाई आणि आमच्या भगिनी सौभाग्यवती पल्लवीताई,
आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार, बंधू आणि भगिनी, या संपूर्ण पानसरे परिवारातील आमच्या शिर्डीशी जे नातं जोडलं गेलं त्या संपूर्ण कारकिर्दीला जवळजवळ आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. 25 वर्षापूर्वी आमच्या परिवाराशी हा स्नेह जुळण्यासाठी त्या काळामध्ये मदत करणारे किंवा इथपर्यंत आम्हाला पोहोचवणारे श्रीयुत गेटे सर, त्याचप्रमाणे श्रीयुत बाळासाहेब राऊत, आमचे सासरे श्रीयुत हास्य मामा, या लोकांची आठवण मला करणे योग्य वाटते. या संपूर्ण कुटुंब व्यवस्थेमध्ये आमच्या भगिनीला त्याचप्रमाणे साहेबांनाही साथ देणारे त्यांचे दोन्ही बंधू श्रीयुत डॉक्टर विक्रम आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ नम्रताताई, त्याचप्रमाणे श्रीयुत विवेक सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ शैलजाताई यांचंही योगदान आहे. त्याचप्रमाणे या कुटुंबाचं जी प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये पानसरे कुटुंबाची ज्याप्रमाणे कष्ट करण्याची तयारी आहे त्याचप्रमाणे बाईंचं जे माहेर आहे धांदरपूर येथील तोरकडी परिवार, या तोरकडी परिवारातील बुद्धिमत्ता आणि पानसरे परिवारातील कष्ट करण्याची तयारी, या दोन्हींचा संगम म्हणजे पानसरे साहेबांचं यश आहे असं मला वाटतं. पानसरे साहेबांच्या निवडीचा ज्याप्रमाणे या संगमनेर तालुक्याला, या नगर जिल्ह्याला आणि आपल्या गुलेवाडीला अभिमान आहे, त्याचप्रमाणे आमच्या शिर्डीकरांना आणि जगताप कुटुंबातील आमच्या सर्व सदस्यांना अभिमान आहे. पानसरे साहेबांचं काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अनेक वेळा पानसरे साहेबांच्या ऑफिसला जायचं, पानसरे साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश करायचा असेल आणि कुठलं काम घेऊन जायचं असेल तर एखाद्या वकिलाला किंवा काम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला 100 वेळा विचार करून जावा. विचार कशासाठी करायचा तर तयारी पूर्ण असल्याशिवाय पानसरे साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेशच करू नये असं माझं मत आहे. संपूर्ण तयारीशी जाल त्यावेळेस तुमचं काम 100% झालेलं असेल याची खात्री आपल्याला बाळगायला हरकत नाही. पानसरे साहेबांनी मी ऍग्रिकल्चर कॉलेज पुणे इथे बरोबरच शिकलेलो आहोत. अण्णा नावाने कॉलेजमध्ये असल्यापासून साहेब परिचित आहेत, त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांनी डेप्युटी कलेक्टर होण्यापासून या संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज हे उत्तुंग यश भारतीय प्रशासन सेवेतील एक मानाचा बिंदू त्या घुलेवाडीच्या ग्रामस्थांसाठी त्यांनी रोवला याचा सार्थ अभिमान आमच्या सर्व कुटुंबाला आहे. आता पुढच्या कारकिर्दीमध्ये साहेबांनी त्यांच्याकडनं आपल्या सर्व जणांना अपेक्षा आहे. अपेक्षा काय केली पाहिजे आपण तर या परिस्थितीमध्ये लोकाभिमुख काम साहेबांच्या हातून व्हावं. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, दीनदलित या लोकांच्या अडीअडचणी साहेबांच्या हाताने सुटाव्यात अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांकडून व्यक्त करतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे परंतु वेळ कमी आहे, अनेक मान्यवरांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे, त्यामुळे मी माझं भाषण काही फार लांबवत नाही. परंतु साहेबांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी हा संदेश आपण आपल्या उराशी बाळगा. अनेक संकटांवर मात करून आपण इथे पोहोचला याची जाणीव सर्वांना आहे. हे यश तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं सर्वात उच्च पद तुम्हाला देव अशी मी साईबाबांच्या मी प्रार्थना करतो. चाळीस एक सी 24 तास संगमनेर.